दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जन्म जन्म ऑफर ललित रुंगटा ग्रुप के किसी भी रेजिडेंशियल या कमर्शियल प्रॉपर्टी पर 10 लाख रुपए तक का भारी डिस्काउंट पाइए और आपके अपनों को खुश कीजिए। वही तो है जो आपके मकान को घर बनाती है। ललित रुंगटा ग्रुप में बुकिंग करने के लिए संपर्क करें 777-000-222। प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत सदर अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलनकर्ते अंकुश केरीपाळे यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली समोर गेल्या 18 दिवसापासून उपोषणास सुरुवात केली आहे। सर्वच राजकीय नेत्यांनी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे। हे उपोषण गेल्या 18 दिवसापासून सुरू आहे, परंतु उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने हे उपोषण असेच पुढे चालू ठेवू असे यावेळी सांगण्यात आले। यावेळी राष्ट्र विकास सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी अंकुश केरीपाळे यांना पाठिंबा दिला आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील अधिकारी विलास दशरथ कांबळे व प्रशांत वसंतराव साळी यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार करून त्यांनी शासनाची व जनतेची खूप मोठी फसवणूक केली आहे। माझी तक्रार ही शासनाच्या विरोधात नसून कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात आहे। म्हणून गेली 18 दिवसापासून मी उपोषणास बसलो आहे। जोपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांवर वरिष्ठ कार्यालयाकडून जोपर्यंत निलंबनाचे आदेश व चौकशी होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण चालूच राहील। मी लवकरच 3 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात करणार आहे, अशी माहिती उपोषणकर्ते अंकुश केरीपाळे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। गेले 18 दिवस झाले मी इथं आमरण म्हणजे बेमुदत उपोषण चालू आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली या कार्यालयातील अधिकारी श्री विलास दशरथ कांबळे व श्री प्रशांत वसंतराव साळी यांचे केलेले यांनी कमवलेली बेहिशोबी मालमत्ता कार्यालयात केलेले गैरप्रकार गैरव्यवहार याची पुरेपूर चौकशी व्हावी, यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे। आणि आज मी गेले 18 दिवस झाले इथं बसलोय पण अद्यापर्यंत वरिष्ठ कार्यालयांनी दखल घेतली नाही। तर 3 तारखेपर्यंत मी ह्याची वाट बघतोय। 3 तारखेनंतर मी ह्याची पुढचं धोरण माझं आझाद मैदान येथे अमरण उपोषणाला मी बसणार आहे। जर मला वेळेत न्याय मिळाला नाही तर मी आझाद मैदान येथे उपोषणाला बसत आहे। त्यासाठी आज मला या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी माननीय सदामते साहेब प्रशांत सदामते साहेब यांनी मला त्या पाठिंबा दर्शवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे। मुख्यमंत्री गृहमंत्री मुख्य सचिव व गृह सचिव यांच्या कार्यालयाकडून आझाद मैदानावरील आमरण उपोषणासाठी परवानगी मिळावी यासाठी मेलद्वारे निवेदन देखील देण्यात आले आहे। तोहिद मुल्ला, दक्ष न्यूज सांगली।